सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। डोंबिवलीत गणेश मंदिरातर्फे गुढीपाडवा नववर्षाच्या स्वागत यात्रेसाठीचा आराखडा पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला। श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे चैत्र गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन 16 वर्षापूर्वी करण्यात आले। त्या यात्रेचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशात करण्यात आले। इतकेच नाही तर विदेशातही नववर्ष यात्रेबद्दल कुतूहल निर्माण झाले आणि मोठ्या प्रमाणात या विषयावर चर्चा सुरू झाली आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला। श्री गणेश मंदिर संस्थानच्या हिंदू संस्कृती जोपासण्याच्या कार्याबद्दल सगळीकडेच गुडवे गाण्यात आले। यावर्षी संस्थानतर्फे नेत्रदान ही नवी संकल्पना समाजापुढे सादर करण्यात येणार असून प्रख्यात नेत्रचिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाने स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत। नववर्ष स्वागत यात्रेच्या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे काल पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी संस्थानचे अध्यक्ष जयकृष्ण सप्तर्षी, उपाध्यक्ष प्रवीण दुदे, कार्यवाहक राहुल दामले, सहकार्यवाह जयश्री कानेटकर, विश्वस्त अच्युत कराडकर, अलका मुतालिक, शशिकांत भाट्टे, निलेश सावंत, दीपक पटवर्धन आणि संयोजन समितीचे प्रमुख संयोजक सचिन कटके उपस्थित होते। नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त संस्थानतर्फे 22 मार्च ते 31 मार्च या काळात भरगच्च कार्यक्रम आखण्यात आले आहेत। शनिवार 22 मार्च रोजी दुपारी 4 वाजता मंदिराच्या विनायक सभागृहात लहान मुलांसाठी वय वर्ष 3 ते 5 वयोगटासाठी बडबड गीते स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। रविवार दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता 18 ते 30 वयोगटातील तरुणांसाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, तर दुपारी 12 वाजता महिलांसाठी समूह गीत, सण उत्सव गीत तसेच भक्तिरसांवर आधारित गीतस्पर्धा होणार आहेत। त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवा वर्गासाठी विशेष मुलाखतींची पूर्वतयारी कार्यक्रमात वक्ते संजीव लाटकर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे। गुरुवार दिनांक 27 मार्च रोजी दुपारी 4 वाजता महिला पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा ठेवण्यात आली आहे। शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता श्री सूक्त पठन आणि दीपोत्सव कार्यक्रम होणार आहेत। सायंकाळी आप्पादातार चौकात जादूची पेटी कार्यक्रमात आदित्य ओक, सत्यजित प्रभू सहभागी होणार आहेत। शनिवार दिनांक 29 मार्च रोजी सायंकाळी 7:15 वाजता बाबूजींची गाणी या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके व त्यांचे सहकारी गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत। रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 7:30 वाजता श्री गणेश मंदिरात श्री गणपती अथर्व शीर्ष सहस्त्रावर्तने कार्यक्रमात डोंबिवलीकर सहभागी होणार आहेत। तसेच सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत रक्तदान शिबिर होणार आहे। चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 30 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7:30 वाजता संभाजी महाराज बलिदान दिनाचे औचित्य साधून कान्होजी जेदे मैदान येथे मुंबईतील प्रीमियर रिदम जिम्नॅस्टिक अकॅडमीतर्फे रिदमिक योगा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे वक्रतुंड ढोल पथकातर्फे ढोल ताशा लेझिम व ध्वजपथक आदींची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत। यानंतर रात्रौ 8 वाजता आप्पादातार चौक डोंबिवली पूर्व येथे बांगलादेश संत महामंडळ व विश्व हिंदू महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी महामंडलेश्वर आणि नेत्रचिकित्सक तथा मुंबईतील जे जे रुग्णालयाचे ज्येष्ठ अधिष्ठता डॉक्टर तात्याराव लहाने उपस्थित राहणार आहेत। चैत्रशुद्ध प्रतिपदा सोमवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश महापूजा तसेच पालखी पूजन होणार आहे। विद्याधर शास्त्री करंदीकर यांच्या पंचांग वाचनानंतर मंगलवाद्यांच्या समवेत श्रीची आकर्षक पालखी श्री गणेश मंदिरातून बागशाला मैदान येथे निघण्यास प्रारंभ होणार आहे। ढोल ताशांच्या गजरात डोंबिवलीकर स्वागत यात्रेत सहभागी होणार असून सुमारे 100 नाविन्यपूर्ण चित्ररथ लक्ष वेधून घेणार असल्याची माहिती उपस्थित मान्यवरांनी दिली। नववर्ष स्वागत यात्रा हा कार्यक्रम गावकीचा असून तमाम डोंबिवलीकरांनी यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले। झालं
शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येस 7 महिने झाले तरी आरोपीस अटक नाही, यामुळे संतप्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे 1 दिवसाचे उपोषण करण्यात आले. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तब्बल 7 महिने उलटल्यानंतरही आरोपी पकडण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणेतर्फे गुरुवार 20 मार्च 2014 ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचे उपोषण करण्यात आले. समितीतर्फे तेथे वारकरी हरिभक्त परायण श्यामसुंदर सोंदर महाराज यांचे जनप्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पथनाट्यही सादर केले. सरकारला जाणीव करून द्यावी की सरकारजी हा कोण विसरले असले तरी आम्ही विसरलो नाही. तपासामध्ये होणाऱ्या अक्षम्य दिरंगाईबाबत जनतेच्या भावना अजूनही तीव्र आहेत. सरकारने मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडावे व योग्य ती शिक्षा त्यांना द्यावी असे लेखी निवेदन ही समितीतर्फे जिल्हाध्यक्षांना देण्यात आले. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खून पुण्यात झाला 20 ऑगस्ट 2013 साली. आज बरोबर 20 मार्चला त्याला 7 महिने पूर्ण झालेले आहेत. आजपर्यंत स्वतःला पुरोगामित्वाचा वारसा चालवणारं महाराष्ट्र शासन जे म्हणतं, सातत्याने शिवरायांपासून फुले चाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारं आपलं महाराष्ट्र आहे आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे की आपण पुरोगामी आहोत, आपण बुद्धिवादी आहोत, बुद्धिप्रामाण्यवादी. त्या महाराष्ट्राच्या शासनाची एकेकाळी तुलना होत होती. त्या महाराष्ट्र शासनाच्या पोलीस प्रशासनाकडनं आमची अपेक्षा होती की लवकरात लवकर जे कोणी आरोपी आहेत, गुन्हे आहेत, त्यांचा शोध लागावा. सातत्यानं आपण प्रयत्न करतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून उपास एका वेदनेचा हे या संकल्पनेद्वारे महाराष्ट्रभर जिल्हावाईज सगळे कार्यकर्ते आज 1 दिवसाचं उपोषण करतात आणि त्याच्या मागे अशा प्रकारचं प्रबोधनपर कार्यक्रम अरेंज करून संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस कमिशनर यांना आपण निवेदन देतो की अजून काय होतं आहे, का शोध लागत नाही, हे आमचं दुःख आहे. म्हणजे आजच्या दिवशी आमचं दुःख आम्ही प्रशासनाला पोचवायचं काम करतोय की त्यांनी हे काम करावं. कारण डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांसारखा अनेक व्यक्ती आतापर्यंत झाल्याचा याचं काम करत आहे. म्हणजे डॉक्टर दाभोलकर आणि त्यांची समिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वेगळं काय सांगत होती अशातला अजिबात भाग नाही. हे काम महाराष्ट्राला खूप पारंपरिक आहे, जुनं आहे. म्हणजे आपल्या ज्या संतांनी सांगितलं आहे, संत तुकाराम महाराष्ट्र बुवा बाबांवरती घणाघाती हल्ला करतात, त्याचंच आपण इथे कीर्तन आयोजित केलं त्यांच्या विचाराचं. ते असं म्हणतात की ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकू न करती पाप. म्हणजे तुकाराम महाराजांनी सुद्धा 400 वर्षापूर्वी जबरदस्त बुवाबाजी जादू टोळायला घणाघाती हल्ले केलेले आहेत. तरीसुद्धा आज आम्ही उठता बसता सगळे ज्या सांप्रदायिक लोक आहे, सांप्रदायिकता आहे, संत तुकाराम महाराजांचं नाव घेतात आम्ही, संत ज्ञानदेवांचं नाव घेतो, ज्ञानेश्वरांचं नाव घेतो. त्या या कुठल्याही संतांनी एकही चमत्कार केला नाही किंबहुना चमत्काराला खतपाणी सुद्धा घातलं नाही. मग आम्ही तसं का वागतो 21व्या शतकात हा प्रश्न आहे. आणि म्हणून हे काम करत असताना तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे डॉक्टर दाभोलकर अत्यंत संयम आहे. तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358, 9820104851. आमचे ईमेल आयडी आहेत jiavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्री 9:30 घेऊन येत आहोत नवीन नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जिया विरत न्यूज. धन्यवाद.